विशाल पाटील बंडखोरी करणार? तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, सीएस नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. महाविकास आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत सांगलीची जागा अखेर शिवसेनेलाच सोडण्याचा निर्णय झाला असून चंद्रहर पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील काय करणार? ते चंद्रहार पाटलांचं काम करणार की बंडखोरी करणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेला जागा सोडण्याचा निर्णय झाल्यापासून विशाल पाटील आणि विश्वजित कदम दोघेही नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले. सांगलीची जागा शिवसेनेलाच सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात नाराजीचं वातावरण पसरलं. विशाल पाटलांनी अपक्ष लढावं अशी भूमिका कार्यकर्ते मांडत आहेत. विशाल पाटील बंडखोरी करत अपक्ष लढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.